महिलांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही. मनोज जरंगे पाटील. मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. याआधी जरंगे यांनी फडणवीस यांच्याकडून मारण्यासाठी षडयंत्र रचलं गेल्याचं म्हटलं होतं. सलाईनद्वारे मला मारण्याचा गंभीर आरोप जरंगेंनी केलेला आहे. अशातच फडणवीसांनी संभाजीनगरमध्ये महिलांच्या आडून हल्ला करण्याचा डाव केल्याचा आरोप केलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा हल्ल्याचा डाव रचला असा अंदाज दिसत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. मी आता बाहेर पडलो आहे. मलाही पाहायचं आहे कोणता भाजपचा कार्यकर्ता येतो हल्ला करायला. हे मला पाहायचं असल्याचं मनोज जरंगे पाटील म्हणाले. कारण हे जर खोटं असेल तर हा प्रयोग त्यांना बहुतेक छत्रपती संभाजीनगरला करायचा होता. छत्रपतींचे विचार आम्हाला सांगायचे की महिलांचा आदर करायला पाहिजे आणि इकडे महिला पाठवता. 10% आरक्षण स्वीकारण्यासाठी इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्यांना शोभत नाही. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला असल्याचं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचला आहे तसा दिसतोय अंदाज, की त्यांचा कार्यकर्ते कोण माझ्यावर हल्ला घडून आणण्याची तयारी आहे, म्हणूनच मी बाहेर पडलो. कोणचा कार्यकर्ता येतो नाही त्यांचा हल्ला करायला भाजपाचे, ते बघतो. कारण हे जर खोटं असेल तर ह्यो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता. महिलाचे आडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठवता. इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही. ते बी 10% शो करायला लावायसाठी तुम्हाला सुट्टी नाही साहेब, तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुम्हाला लई वेळेस सांगितलं मी, तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुम्हाला हे शोभत सुद्धा नाही असल्या गोष्टी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.